महाराज आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा आहे साहेब, त्यांच्यामुळे तर आम्ही आहे, त्यामुळे छत्रपती शाहू महाराज. भाड्यानं माणसांना कोण आम्ही यायला नाही, आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून इथं महाराजांच्यासाठी आलोय आणि त्यामुळे 100% महाराज निवडून आजच गुलाल लावलेला आहे महाराजांनी. 370,000 ने शाहू महाराज निवडून येणार इथं लिहून घ्यायचं, काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. इथं जरी असलं तरी वाघ एकटा आहे आणि हे प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही, कारण ही विजय झालेलाच आहे आपला. बंटी साहेब जे आहे ज्या ठिकाणी जातात ते परिवर्तनच होते, तिकडे विजयच असतो. बंटी साहेबांचे वैशिष्ट्यच आहे, इकडे फक्त बंटी साहेब चालतात. 100% सीट निवडून आलेले आहे आणि 2 लाख प्लस आहे. बोके आणि खोके यांच्या विरोधात पुरा जनता उतरलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोक कटाळे. कोल्हापूरकरांनी केलाय निर्धार, शाहू महाराज खासदार. कोणत्या घर नको आहे आम्हाला, शाहू महाराज पाहिजे. आणि आम्हाला काय असेल ते आपले शाहू महाराज, कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला शाहू महाराज पाहिजे. तालुक्यावर एवढा उपकार आहे छत्रपतींचा की ते उपकार विसरता येणार नाही एवढं आहेत. ही एक हाऊस आहे निवडणुकीची, वयाकडे कोण बघित नाही. आता नाद करायचं नाही शाहू महाराजांचा, नाद करायचं नाही. मध्ये आहे की मध्या नाही, आज कामावर सुट्टी मारून आलोय. सुट्टी मारलाय आज कामावर. 6,000 रुपये इथे की खात्याला, 6,000 काय आम्ही भीक मागित नाही त्यांच्याकडे. हो ते द्यायला लागले आहेत ते मुद्दा म्हणून. म्हणजे सरकार काय स्वतःच्या घामाचे पैसे आम्हाला देत नाही, आमच्या खिशातलं काढून घेणं आम्हाला पैसे देते. 50 खोके एकदम ओके करून यांनी जे भ्रष्टाचार व्यक्त केलेला आहे हे हाणून काढायचं आहे आणि लोकशाही संविधान टिकवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार करायचं आहे. कागद मधून ते चॅलेंज करत असतील, हेलिकॉप्टर जरी मारत असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघून शाहू महाराज निवडून आल्याने जमा आहे, त्यामुळे काय प्रचार करायची गरज नाही, लोकांना सांगायची मी काय गरज नाही. आणि आम्ही शाहू महाराजांसाठी अहोर रात्र स्वतःचे पैसे, स्वतःचा वेळ पैसा स्वतः घालून आम्ही शाहू महाराजांची प्रचार आणि यंत्र राबवणार एवढंच. आणि शाहू महाराजांचा 100% विजय होणार यात काय शंका नाही. गोकुळ सोबत गोकुळ. शाहू महाराजांचा प्रचार आणि त्या अनुषंगानं जमलेली ढीग अशी गर्दी, या गर्दीमध्ये आता आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि नेमकं लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता माझ्यासोबत गोकुळदूत संघाचे संचालक साहेब. साहेब नमस्कार, काय सांगाल एकंदरीत गर्दी बघता काय प्रतिक्रिया आहे आजची? फॉर्म भरण्याच्या दिवशीची जर गर्दी पाहिली तर अमाप उत्साह, लोकांचा वाढणारा उत्साह हे पाहिल्यानंतर लक्षात येईल की 3 लाखाच्यापेक्षा जास्त फरकानं आमचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कसल्याही परिस्थितीत निवडून येतील. किती गाड्या आल्यात करवीरमधून? करवीरमधून प्रत्येक गावातून साधारण 200 टू व्हीलर आलेले आहेत प्रत्येक गावातून. टोटल अंदाज काय मला नाही. काय सांगाल काय प्रतिक्रिया? छत्रपती शाहू महाराज महाराज आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा आहे साहेब, त्यांच्यामुळे तर आम्ही आहे, त्यामुळे छत्रपती शाहू महाराज. काय सांगताय? आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कोल्हापूर दक्षिणमधून आलेलो कार्यकर्ते आहे, असंख्य कार्यकर्ते आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून आज आम्ही शाहू महाराजांची स्वतः वैयक्तिक स्वतःच्या खर्चातून आलेलो आहे. आज राधानगरी धरण नसतं तर आम्ही कुठंतरी गुजरातसारख्या राज्यात आम्ही कामाला जायची आम्हाला पाळी आली असती. आज आम्ही महाराष्ट्रात राहतो, कोल्हापूरात कोल्हापूरसारख्या स्वाभिमानी जिल्ह्यात राहतो, हे आमचं भाग्य आहे. आणि आम्ही शाहू महाराजांच्यासाठी अहोर रात्र स्वतःचे पैसे, स्वतःचा वेळ पैसा स्वतः घालून आम्ही शाहू महाराजांची प्रचार आणि यंत्र राबवणार एवढंच. आणि शाहू महाराजांचा 100% विजय होणार यात काय शंका नाही. तुमचं गाव कुठलं? तुमचं गाव कुठलं? माझं कोल्हापूर. कोल्हापूर काय प्रतिक्रिया झाली गर्दी बघून? 100% सीट निवडून आलेले आहे आणि 2 लाख प्लस आहे. काय सांगताय? एवढं पडणारच. लोकमध्ये बंटी साहेब इकडे एकटे आहेत, पियन साहेब फक्त आहेत. कोण जरी एकटं जरी असलं तरी वाघ एकटा आहे आणि हे प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही, कारण ही विजय झालेलाच आहे आपला. हो नमस्कार. भुईवाडीत ना किती जण आले? आम्ही 100 लोक आलो. 100 लोक आलो. 100 लोक आले. काय वाटतंय? काय येऊच काय येऊच नाही का? काय महाराजांची महाराजांनी बघ ना याला कसं काय एक शिकटक कसं काय? अहो लोक जनता तिने बघायला पाहिजे काय किती यायचं रस्त्यावर ती आणि काय ते सांगायचं त्यात येऊच नाही काय अडचण येणार नाही काही अडचण येणार नाही. तुमचं गाव कुठलं? विराजवाडी काढल तालुका. छत्रपती शाहू महाराज हा मराठ्यांचा विचार आहे आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलेलो आहे. संजय बाबांचं कागल तालुक्यातून 100% पाठबळ महाराजांच्या पाठीमागे आहे. कागल तालुक्यातून लीडचं काय सांगू शकत नाही, पण सामान्य जनता 50% महायुतीच्या विरोधात आहे. 3 गट त्यामुळे जास्तीत जास्त कसं मतदान शाहू महाराजांना मिळेल अशा पद्धतीनं बाबांचं कार्य चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही खालचे कार्यकर्ते काम करत आहोत.
आणि काय प्रतिक्रिया काय झाली एवढी? आज आता जर बघितलं आपण तर रस्त्यावरती महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी लाखो लोक, जसं पूर्वीच्या काळात राजा महाराजे रस्त्यानं जायचे आणि जशी प्रजा यायची प्रेमानं, तसा कोल्हापूर जिल्ह्यातली पूर्ण जनता आज महाराजांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आणि आनंद आहे, लोकांच्यात उत्साह आहे. छत्रपती शाहू महाराजांचं नमस्कार. काय सांगाल आज या ठिकाणी शाहू इंडिया आघाडीच्या माध्यमातून शाहू महाराज हे 100% निवडून येणार, कारण जे बोके आणि खोके यांच्या विरोधात पुरा जनता उतरलेली आहे, BJP विरोधात जनता उतरलेली आहे, त्याच्यामुळं 100% इंडिया आघाडी ही जिंकणार हे आम्हा गडिंगलाच आणि चंदगड गडिंगला आलो आहे. तरी मी 100-200 आम्ही लोक आलो गडिंग. हां, तर या ठिकाणी अतिशय एक वेगळा माहोल झालेला आहे शाहू महाराजांच्याविषयी. आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे लोकांना जे त्यांचा आदर आहे याच्या माध्यमातून सगळ्यांना सपोर्ट, शिवसेना सपोर्ट, राष्ट्रवादी शरद गट यांचा सपोर्ट, याच्यामुळे 100% आमची सीट बसली आहे. जरी कागदमधून ते चॅलेंज करत असेल, हेलिकॉप्टर जरी मतदार आणत असतील मानत असतील, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण जनता आता पिटून उठलेली आहे. त्याच्यामुळे 100% सीट ही आमची शाहू महाराजांची. उत्साह बघा लोकांचा, नागरिकांचा उत्साह बघा. अजून सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहे लोकांच्या. राशिवडे पुत्र, काय काय वातावरण गावाकडे? उत्तम आहे, इंडिया आघाडीचं वातावरण चांगलं आहे. महाराजांच्या बद्दल एक नंबरचं हे आहे, म्हणजे त्यांचा तालुक्यावर एवढा उपकार आहे छत्रपतींचा की ते उपकार विसरता येणार नाही एवढं आहेत. त्यामुळं काही झालं पक्ष न पाळणारी लोकंसुद्धा आहेत, पक्ष न पाळता महाराजांना मतदान चांगल्यापैकी होईल चाललं राधानगरी तालुक्यात. होईल असं म्हणतात? होणारच. काय सांगाल? होणार. काँग्रेस किती पर्सेंट आवडी राधानगरी तालुक्यात? आंबेडकर आमदार आहेत राधानगरी. होय, 80% मतदान. 80% मतदान म्हणतात कोण? राधानगरी राधानगरी तालुक्याचं कसं होईल म्हणतात? नाही नाही, आम्ही वाढीव असणार 100% शाहू छत्रपती वाढलेले असणार. बरोबर आहे. कसं काय? कसं काय म्हणजे भारतीय जनता पार्टीला लोक कटाळे आहेत, त्यामुळे विरोधक संघ भाजप असल्यामुळं संपूर्ण शेतकरी वर्गाचं छत्रपतींच्या विषयी विशेष प्रेम असल्यामुळं मतदान चांगलं होणार. भाजप सरकार आहे म्हणते. 6,000 रुपये देत की खात्याला? 6,000 काय आम्ही भीक मागित नाही त्यांच्याकडे. हो, ते द्यायला लागले आहेत ते मुद्दा म्हणून. ते काय त्यांच्या जनतेला नको आहे, हे जनतेला नको आहे, फक्त त्यांना काय करायचं आपली प्रसिद्धी करायसाठी हे सगळेच वाटायला लागले आहेत. म्हणजे तुम्हाला सरकार आहे हे समजा, तुम्हाला जे मोफत अन्नधान्य जे द्यायला लागले आहेत हे बिनकामाचं द्यायला लागले आहेत. आमच्या खिशातलं काढून घेऊनच आम्हाला 6,000 दिले जातात, कारण सगळ्या गोष्टीवर GST एवढा बसवलेला आहे की मी समजा 1,00,000 जर खत घेतलं तर त्यावर आता 18% टॅक्स आहे. माझे 18,000 गेले सरकारला GST, त्यातले 6,000 मला देतात, म्हणजे माझे 12,000 अजून त्यांच्याकडे राहतात. म्हणजे सरकार काय स्वतःच्या घामाचे पैसे आम्हाला देत नाही, आमच्या खिशातलं काढून घेऊनच आम्हाला पैसे देते. मोदी सरकारबद्दल काय वाटतं? मोदी सरकारविषयी आपलं म्हणजे शेतकरी म्हणून सगळ्यात वाईट अवस्था आहे आमची शेतकऱ्यांची मोदी सरकारमध्ये. कुठल्याही बाजारभाव नाही, म्हणजे कुठल्याही याचा आमचा धान्याचं कुठल्याही म्हणजे बाजारभाव नाहीच. दाम दुप्पट म्हणजे चोपट दुप्पट भाव देतो म्हणणारे हाय तो भाव मिळणार. माझं नाव पांडुरंग घाटगे, काशिवडी भोगावती. आम्ही प्रचारासाठी आलो. वाचावरण म्हणजे आता महाराज वनवे त्या देशात जे काही लोक येणार आहेत हायेस्ट मतदान त्यात महाराष्ट्राचं महाराजांचं नाव असणार आहे. हायेस्ट मतदान? हो, हायेस्ट मतदान लीड करून येणार. नेते सगळे वेगळीकडे आहे. हो, नेते असून असो जनता आहे, जनता सगळी एकीकडे आहे, जनता महाराजांच्या पाठीमुळे आहे. निवडणुकीवर दिसते सगळं. काय प्रतिक्रिया काय करते बघू? कोल्हापूरकरांनी केलाय निर्धार, शाहू महाराज खासदार एक नंबर. म्हणजे महाराजांचं हित म्हणजे काय
कार्य बघता 100% खासदार खासदार होणार. नमस्कार. कसं काय घाम बिम धारा व्हायला हे काय काय म्हणताय? काय नाही, कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचं शहर आहे. हा पुरोगामी चळवळीचा शाहू महाराजांचा विचार दिली जाणार आहे. शाहू महाराज 100% निवडून येणार आहे. पुरोगामी विचार आज महाराष्ट्राला पेलून जाणार आहे. त्यामुळं जनतेनं निर्धार केला आहे. जनतेचा उमेदवार असल्यामुळं जनतेने निर्धार केला. नेत्यांच्या मोहर लागल का जनतेची ताकद? नेत्यांच्या मोहर लागले. नेता आणि जनता एकत्र आहेत आमची. इथं जनता नेता कशा आहे? जनतेत कायम नेता आहेत. आणि गद्दाराला कोल्हापूरवाले धडा शिकवणार आहे. नाव काय? नाव काय? हंबीरराव पाटील. गाव कुठलं? निर्णी. कुठलं? निर्णी. निर्णी निर्ली. किती जण आलाय? आले माप 100-200 असतील. काय सांगतात? काय काय वातावरण गावाकडे? वातावरण चांगलं आहे आमच्या. कसं काय? शाहू महाराज शाहू महाराजाबद्दल वातावरण चांगलं आहे. त्यामुळं गावात लीड काय राहील? गावात लीड फुल होणार आपल्या. मागच्या वेळा हा मागल्यावर ठरलं तर आता आम्ही चांगलं ठरवलंय. मागल्यावर ठरवून केलं आता ठरवून शाहू महाराज होती. मागल्यावर ठरवून त्याला किरत आता नाही शाहू महाराज. आता शाहू महाराज शाहू महाराज दुसरं कोण नाही. आता जनतेचं ठरवू. जनते ठरवलंय आणि आम्ही पण ठरवलोय. अब की बार 400 पार म्हणते. हा ते म्हणत 400 करू. ते माप म्हणते. ते सगळे म्हणतील. अरे आमचं सगळं आहे. आम्ही म्हणतोय आम्ही मोदी सरकारच पाहिजे म्हणतात. हे मोदी सरकार काही नाही. आम्हाला शाहू महाराजच पाहिजे. होय मोदी सरकार नको आहे. आम्हाला शाहू महाराज पाहिजे. आणि आम्हाला काय असेल ते आपले शाहू महाराज. कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला शाहू महाराजच पाहिजे. महागाई वाढली आहे. पेट्रोल वाढलं आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोल जरी वाढलं आहे. काय गाड्या पोलायची 45 पडून गेल्या. काही माणसाला काहीच समजायला तयार नाही. त्यामुळं आता आम्हाला शाहू महाराजांचं पाहिजे आणि आम्हाला काँग्रेस सरकारच पाहिजे आहे. आम्हाला काँग्रेसच पाहिजे. महागाई भरली आहे आम्ही सगळ्यात. नमस्कार. काय नाव? श्रावण डेरे. काय वाटतंय? वाटते काय? तर बघून तुम्हाला कळत असेल की वाटायचं उभं आहे काय. आता राहिले काय तरी तुम्हाला काय वाटतं बघून साहेब? हे बघून शाहू महाराज निवडून आल्याने जमा आहे. त्यामुळे काय प्रचार करायची बी गरज नाही. लोकांना सांगायची बी काय गरज नाही. जनतेने एकदा ठरवलं की ठरवलं. ही कोल्हापूरची जनता इथं बदल करत नाही. लोकांनी ठरवलं. काही वर्षी मंडलिक साहेब निवडून आलतात. संजय मंडलिक 370,000 ने शाहू महाराज निवडून येणार. इथं लिहून घ्यायचं काळ्या दगडावरची पांढरी रेषा ही 370,000 ने शाहू महाराज निवडून येणार. एवढं पडलं? एवढं पडणार आणि पडल्यात जमाज आहे. लोक बऱ्याच वेगवेगळ्या भागात ना आल्या. तुमचं गाव कुठलं? माझं नाव मंदूर, तालुका गगनबावडा. तिकडून आलाय? किती जण आलाय? आम्ही 20 जण आलोय. 20 जण आलाय गाडी कडून? गाडी. कसं काय एवढं? हा शाहू महाराजांचं प्रेम. प्रेम? प्रेम. काय काय वातावरण गावाकडे? एकदम ओके आहे. तालुक्यात नाही बंटी साहेब? नाही नाही तिथलं तालुक्यातलं कोण आहे? तालुक्यातलं बंटी साहेबांचा गट आहे. काय काय वातावरण? काय म्हणतात? शाहू महाराज निवडून येणार? येणार येणार येणार. आमच्या गगनबावड्याकडे 70% मतदान आहे. बर ते होणार. 70% तालुक्यात? 70% म्हणतात. खरं आहे का? खरं आहे. खरं आहे. 100% खरं आहे. खरं आहे. आमचे काय वाटते महाराजांच्या? येणार की निवडून? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचार राबवला पाहिजे आणि शाहू महाराजांची अत्यंत लोकसभेमध्ये जाण्याची गरज आहे. कारण की 6 जून 2023 जे जातीय दंगलीच्या घटना कोल्हापूर शहरामध्ये घडल्या या तागायत कधीच अशा घटना घडलेल्या नाहीत. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक जातीय दंगली घडल्या पण कोल्हापूर जिल्हा हा अतिशय सर्व धर्म सलोख्याचा राहिलेला आहे. किती जातीय दंगली घडल्या तरी या ठिकाणी सामाजिक धार्मिक निवडणुकीमध्ये शाहू महाराज हे अत्यंत चांगल्या मताधिकाने निवडून येणार. नमस्कार. नमस्ते. वय काय? वय 70-74. 74 वय आहे. उन्हा आता काही इलाज नाही. आता काय करायलाच पाहिजे. ही एक हाऊस आहे हो निवडणुकीची. वयाकडे कोण बघित नाही. आता लोक म्हणतात महाराजांचं वय आहे. मग त्याचं वय झालंय की आता खरंय पडणार की महाराजांच्यावरच गुलाब पडणार. ही शाहू महाराजांची नगरी आहे. पूर्वीच्या शाहू महाराजांची आणि आता ते शाहू महाराज आता इथे या गादीवर येणार. आमचं गाव सावर्डे. सावर्डे हा सावर्डे तर पासून डोली तालुका पन्हाळा. हा
काय काय वातावरण गावाकडे? वातावरण एकदम भारी आहे, वातावरण शाहू महाराजांचंच आहे तिकडे. किती जण आले गावाकडे? गावाकडे आले तरी 22 जण आले. 22 जण आले, गाड्या करून आले. गाड्या करून आले. यंत्रणा लावलाय का? लावले. आता जायचं यंत्रणा लावायला. आता काय आता त्याचे आता यंत्रणा लाव. गर्दी आहे तर काय विचार करायचा पलीकडे? असं कधी कोल्हापूर म्हणजे कधी काही नाहीच, इतकी भाऊ गर्दी आहे. महाराजांच्या बद्दल आदर आहे आम्हाला आणि त्यांनाच निवडून द्यावं असं आम्हाला वाटत आणि ते निवडून यावत येणारच. होय, पाच लोक आले ते लय लोक आलेले नाहीत. मंदुरामचं 100% तिकडे आहे. मंदुरामचं 100% 100%. नमस्कार. बोला काय म्हणताय? काय नाही, नाद करायचं नाही. शाहू महाराजांचा नाद करायचं नाही. मध्ये आहे की मध्या नाही. आज कामावर सुट्टी मारून आलोय. सुट्टी मारलाय आज कामावर. कामावर हे कारखान्यात आहे. कुठल्या? हेमरस ओलम शुगर राजगोई खोर चेनगरहून आलोय. 150 किलोमीटर. होय, गाडी करून 5 गाड्या घेऊन आलोय. काय वातावरण? वातावरण टाईट, फुल टाईट. आमदार आता तिकडे आहे. आमदार असू दे की शाहू महाराज इकडे आहेत की लोकशाही संविधान टिकवण्यासाठी शाहू महाराजांना भरघोस मतांनी कोल्हापूर जनता निवडून देणार आणि राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आता या सरकारची नाही, आता महाविकास आघाडी सरकार. 50 खोके एकदम ओके करून यांनी जे भ्रष्टाचार व्यक्त केलेला आहे हे हाणून काढायचं आहे आणि लोकशाही संविधान टिकवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार करायचं आहे. हे आम्ही शपथ घेऊन आमच्या स्वयंनगरीतनं आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. शाहू महाराज 100% 101% खासदार होणार म्हणजे होणारच. शाहू महाराज आणि झाल्यात जमा जायच. झाल्यात म्हणजे झाल्यातच. कसं काय? फॉर्म भरलाय तरी पण सांगतो जनशक्तीतनं. हे जनशक्तीतनं लोकांच्या विचारातनं मतदान पडणार आहे. भाड्यानं माणसांना कोण आम्ही यायला नाही. आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून इथं महाराजांच्यासाठी आलोय आणि त्यामुळे 100% महाराज निवडून आजच गुलाल लावलेला आहे महाराजांनी. गाव कुठले? आमचं सांगोडे गाव, तालुका करवीर, दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ. काय काय वातावरण आमच्या गावामध्ये? वातावरण शाहू महाराजांच्या बाजूनं संपूर्ण गाव आहे आणि शाहू महाराज वंचित आघाडी देखील आता आमच्यावर असल्यामुळे संपूर्ण मागासवर्गीय समाज, बहुजन समाज आमच्यावर असल्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे आणि आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब या ठिकाणी या राजेंचा फॉर्म पी एन पाटील आणि बंटी साहेब या दोघांची जोडी जोडगोडी विजयाची खात्री केल्याशिवाय राहणार नाहीत असं मी या ठिकाणी नमूद करतो. काय म्हणताय? नाव कसं आपलं? राममोंडा पाटील. कुठलं गाव? सांगवडे. तिकडचं आहे? हो, तिकडचं. एकाच गावचं आहे. शाहू महाराज आघाडीने निवडून येऊ जास्तीत जास्त मतान काही होऊ दे. जे काँग्रेसने 70 वर्षात केलं आणि जीवन ठेवलं ते आता यांनी विकायला लागलेत. युती सरकार जे आहे की नाही ते आता विक्रीला काढले. काँग्रेसनं बघा आम्ही केलेला विकास बघा. त्यावेळी परिस्थिती काय होती काँग्रेसच्या काळात? मोबाईल नव्हते, वाहनाची सोय नव्हती, कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसताना इंदिरा गांधी असू दे, राजीव गांधी असू दे, यांनी देश चांगल्या पद्धतीनं चालवला. कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसताना देश चालवला त्यावेळी. आता सगळी यंत्रणा उपलब्ध झाली आणि मी हे केलो ते केलो तिने जे ठेवलं होतं ते सगळं विक्रीला काढले तिने. असं म्हणतात? हा, असं म्हणतात. विद्यापीठावर रांगोळी वडाल्या. हा, काय म्हणला? विद्यापीठावर रांगोळी वडाल्या बीजेपी वाले. कसं काय म्हणजे? सगळ्यात मोठा स्कॅम कोण केला? महागाई सगळ्यात मोठा स्कॅम झाला. आज तुम्ही ते औषधाचे मोठमोठ्या कंपन्यांना ऑर्डर मिळाल्या. इलेक्ट्रॉल बॉन्ड मधनं केवढा मोठा स्कॅम झाला? चंदा दोवर धंदालो ही पद्धत बीजेपी चालू केली ना. 100% तसंच आहे. कोल्हापूर मध्ये मोठ्या आघाडीने मोठ्या फरकाने शाहू महाराज निवडून येणार. शाहू महाराज निवडून येणार. परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरात होईल का? बंटी साहेब जे आहे ज्या ठिकाणी जातात ते परिवर्तनच होते. तिकडे विजयच असतो. बंटी साहेबांचे वैशिष्ट्यच आहे. इकडे फक्त बंटी साहेब चालतात. जिकडे बंटी साहेब तिकडे विजय अशा पद्धतीची यांची मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि त्या माध्यमातून आपण घेत असलेल्या या प्रतिक्रिया. खरं बघायला गेलं तर हे आज आलेली लोकं आहेत फॉर्म भरायला. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावातून ही लोकं आलेली आहेत आणि त्या लोकांच्या आपण चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेत आहे. आता ही सगळी चाललेली आहेत कलेक्टर ऑफिसकडे महाराजांचा अर्ज दाखल करण्यासाठी. तुर्तास तरी या व्हिडिओ समिती थांबतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.